हाय मुलांनो मागच्या भागात आपण पाहिलं की यासुकी चान कसं धाडस करतो झाडावर चढायचं अर्थात तो, -तो मदत करते आता पुढे धीटपणाची परीक्षा गोड गोड खातो सगळ्यांना घाबरवतो अंगाला माझ्या दुर्गंध येतो मी कोण हा उखाणा मुलांना इतका आवडायचा की उत्तर माहीत असूनही तो, तो आणि तिची दोस्त मंडळी एकमेकांना म्हणायची ए मला तो गोड गोड खातो ते कोड घाल ना उत्तर होत संडासात बसून पाव आणि गुळांबा खाणारा तोमोई मधली धीटपणाची परीक्षा झाल्यावरही एक छान कोडं तयार झालं असत सगळ्यांना घाबरवतो चावे घेतो तरीही तुम्हाला हसायला लावतो तो कोण शिबिराच्या दिवशीच मुख्याध्यापकांनी अशी घोषणा केली होती की एक दिवस आपण कुहोनबुत्सूच्या मंदिरात धीटपणाची परीक्षा घ्यायला जाऊया ज्यांना भूतं व्हायचं असेल त्यांनी हात वर करा सात आठ मुलांनी हात वर केले ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मुलं जमल्यावर जी मुलं भूत होणार होती त्यांनी बरोबर आणलेले भूताचे कपडे घातले आणि ती कुहोनबुत्सूच्या मंदिराकडे लपायला गेली आम्ही तुम्हाला घाबरवून सोडू ती जाता जाता म्हणाली उरलेल्या तीस पस्तीस मुलांनी लहान लहान गट केले आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं बुत्सूकडे जायला सुरुवात केली त्यांनी संपूर्ण मंदिराच्या आसपासच्या मैदानात आणि मंदिरामागच्या स्मशानापर्यंत जाऊन यायचं ठरवलं होतं मुख्याध्यापकांनी आधीच सांगितलं होतं की ती शौर्याची जरी कसोटी असली तरी जर कुणाला मध्येच परत यायचं असेल तर येता येईल कोणी हसणार नाही आणि रागवणारही नाही तो तोचं आईकडून एक विजेरी आणली होती म्हणजे टॉर्च हरवू नकोस हं आईनं बजावलं होतं काही मुलं म्हणत होती आम्ही भूतांना पकडवूनच दाखवू म्हणून त्यांनी फुलपाखरू पकडायच्या जाळ्या आणल्या होत्या तर काहींनी भूतांना पकडायला दोऱ्या आणल्या होत्या काय काय करायचं हे समजून घेऊन मुलं निघेपर्यंत बराच अंधार झाला होता गाई गोपी उतरला राजा असं करून गट पाडले होते जपानमध्ये या खेळाला जॅन केन पो असं म्हणतात सर्वांनी प्रथम हात पाठीमागे करून जॅन केन पो असं म्हटल्यावर हात पुढे करायचे ते करताना हाताची कात्री किंवा दगड मूळ ठावळायची किंवा हात नेहमीसारखा ठेवून कागद करायचा कागदापेक्षा कात्री मोठी कात्रीपेक्षा दगड आणि दगडापेक्षा कागद मोठा कारण तो दगडाला गुंडाळू शकतो असं मानलं जातं तेव्हा ज्यानं केलेली खूण मोठी तो जिंकला म्हणजेच उतरला असं समजलं जातं पहिला गट उत्साहानं शाळेतून बाहेर पडला अखेर तोतोचांच्या गटाची पाळी आली मुख्याध्यापक म्हणाले होते की भूत बहुतेक रस्त्यातच भेटतील पण मुलांना खात्री नव्हती आणि नाही म्हटलं तरी त्यांना थोडी भीती वाटतच होती ना मंदिराच्या अंगणात गडद अंधार होता चंद्राच्या प्रकाशामुळं खरं तर रात्र खूप आल्हादक होती पण आता कोणत्याही क्षणी भूतांशी सामना द्यावा लागेल या जाणीवेनं कोणाच चित्त थाऱ्यावर नव्हतं कोणीतरी किंचाळलं अंधारात झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ फक्त जाणवत होती जमिनीवर कशाला तरी कोणाचा तरी पाय लागायचा आणि भूत असं कोणीतरी ओरडायचं अखेरीस मित्राचा धरलेला हात सुद्धा त्यांना भूताचा वाटायला लागला होता स्मशानाकडे जायचं नाही असं तो ठरवून टाकलं होतं कारण भूत नक्कीच तिथे असणार होती आणि खरं म्हणजे आता धीटपणाची परीक्षा म्हणजे काय ते तिला समजलं होतं तिला तेवढंच पुरे होतं गंमत म्हणजे तिच्या गटातल्या इतरांनीही नेमका तोच विचार त्याच वेळी केला तसं करणारे आपण एकटेच नाही याची खात्री करून घेत सगळ्यांनी परत शाळेकडे धाव घेतली ते शाळेकडे जाऊन बघतात तर काय त्यांच्या आधी निघालेला गट तिथं परत पोहोचला होता स्मशानापर्यंत जायला सगळे घाबरले होते त्याचवेळी डोक्याला पांढरं कपडं गुंडाळलेला एक मुलगा रडत रडत त्यांच्या शिक्षकांबरोबर परत आला बिचारा भूत होऊन कितीतरी वेळ स्मशानात लपून बसला होता पण कोणी आलंच नाही आणि हळूहळू त्यालाच भीती वाटायला लागली म्हणून शेवटी तो तिथून पळून आला रडत रडत रस्त्यानं येत असताना त्याला शिक्षक भेटले आणि त्यांनी त्याला परत आणलं त्याची समजूत घालून त्याला हसवण्याच्या प्रयत्नात सगळे असतानाच दुसरं भूतही रडत रडत तिसऱ्या एका रडणाऱ्या मुलाबरोबर आलं त्या भूतानं कोणाच्या तरी पळण्याचा आवाज ऐकला आणि त्याला घाबरवण्यासाठी उडी मारली आणि दोघांची टक्कर झाली भयंकर घाबरलेली ती दोघं रडतच परत आली गंमत झाली होती आणि शाळेच्या सुरक्षित वातावरणात मुलं एकाच वेळी हसत आणि रडतही होती तेवढ्यात तोतोच्या वर्गातला मि मिगी ता नावाचा मुलगा परत आला त्यानं वर्तमानपत्राचा केलेला भूताचा वेष घातला होता आणि कोणीच आळ आलो नाही म्हणून तो जाम चिडला होता मी इतकी वाट बघितली त्यानं डास चावलेले हातपाय खाजवत तक्रार केली भूताला डास चावले भूताला डा चावले कुणीतरी म्हणाल आणि सगळे हसायला लागले मला वाटतं आता उरलेल्या भूतांनीही परत यायला पाहिजे आपण घेऊन येऊ हो। पाचवीचे वर्ग शिक्षक मारुयामा म्हणाले रस्त्यावरच्या दिव्याखाली घाबरून उभ्या असणाऱ्या भूतांना त्यांनी एकत्र केलं आणि काही भूतं तर घाबरून घरीच पळाली होती त्यांना सगळ्यांना जमवून मारुयामा शाळेत घेऊन आले पण त्या दिवसानंतर तोमोईच्या विद्यार्थ्यांना भूताची भीती कधीच वाटली नाही कारण त्यांना समजलं होतं की भूतांना ही भीती वाटतेच ना खरं की नाही